निप्पाणीत शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, सुधाकर माने यांची माहिती. शताब्दी महोत्सव उद्घाटन समारंभ प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्नाटकात पहिली सभा दिनांक 11 एप्रिल 1925 रोजी निप्पाणीमध्ये झाली आहे. या प्रथम पदस्पर्शाच्या शताब्दी वर्ष संविधान प्रेमींच्या वतीने विविध उपक्रमाने साजरे करणार असल्याची माहिती शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रारंभी संदीप माने यांनी स्वागत केले. पुढे बोलताना माने म्हणाले, शताब्दी महोत्सव उद्घाटन सोहळा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलित शोषितांचा नेता म्हणून घोषित केलेले होते. त्या परंपरेचे त्यांचे वारसदार म्हणून माननीय श्री श्रीमंत शाहू महाराज छत्रपती खासदार कोल्हापूर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रियंका जारकीहोळी खासदार चिकोडी तसेच माननीय सौ शशिकला जोल्ले आमदार निप्पाणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून संविधान प्रेमी सर्व जाती धर्माच्या लोकांनी उपस्थित राहून हे शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार असल्याचे सांगितले. संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले त्यामध्ये मुंबई सोडून जर कोणी कुठे जास्त आले असतील तर ते निप्पाणीमध्ये 8 वेळा येऊन गेले. त्यातली पहिली सभा 11 एप्रिल 1925 निप्पाणीच्या चंद्रमा थिएटरमध्ये झाली. त्या पहिल्या सभेच्या निमित्तानं बाबासाहेबांचा कर्नाटकमध्ये पहिला पदस्पर्श झाला आणि ती सभा कर्नाटकातील पहिली सभा ठरलेली आहे. या पहिल्या सभेचं आणि पहिल्या पदस्पर्शाचं हे शताब्दी वर्ष 11/4/2024 ते 11/4/2025 हे शताब्दी वर्ष असल्याने हे शताब्दी वर्ष सर्व पक्षी सर्व धर्मी यांच्या वतीने एक आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन माननीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अमृत हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती प्रियंकाताई जारकीहोळी खासदार चिकोडी लोकसभा मतदारसंघ, माननीय सौ शशिकला जोल्ले वहिनी आमदार निप्पाणी मतदारसंघ या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी ऊर्जामंत्री विनोदकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळेसर अध्यक्ष बेळगावी नगरविकास प्राधिकार, उत्तम पाटील नेते राष्ट्रवादी व निप्पाणी परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये आज शताब्दी महोत्सवाचा सोहळा संपन्न होणार आहे. या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं हा आपण एक आनंद उत्सव म्हणून या निप्पाणी तालुक्यात व बेळगाव जिल्ह्यामध्ये हा साजरा करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. या निमित्तानं 100 गावांमध्ये 100 सभा, प्रत्येक महिन्याला 1 व्याख्यान आणि शेवटची सभा मुन्सिपल हॉस्टेलच्या मैदानात 25 डिसेंबर 1952 बाबासाहेबांनी जिथे शेवटची सभा झाली त्या ठिकाणी शताब्दीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मला ह्या ठिकाणी शताब्दी महोत्सवाचा अध्यक्षांना मला निप्पाणी व निप्पाणीकरांना आजूबाजूच्या परिसरातील संविधान प्रेमींना मला विनंती करायची आहे की हा उत्सव सर्वांनी एक मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा. या पद्धतीसाठी ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना मी विनंती करतो. या प्रसंगी प्राध्यापक अजित कांबळे, सुशील कांबळे, हरीश सनदी, मस्जिद सय्यद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रम पत्रिकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्राध्यापक अजित कांबळे, हरीश सनदी, बाबूराव माने, पिंटू माने, कर्णकुमार कांबळे, अंकुश खोत, प्रकाश कांबळे, लोकेश घास्ते, संदीप माने, सुशील कांबळे, अविनाश माने, मस्जिद सय्यद आदी उपस्थित होते.